भारतीय जनता पार्टी व शिवसेना के संयुक्त द्वारा स्वतंत्र सेनानी वीर सावरकर गौरव यात्रा भिवंडी शहर में भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष संतोष शेट्टी जी के नेतृत्व में दोपहर 3 बजे वराला देवी मंदिर से यह स्वतंत्र सेनानी वीर सावरकर जी का गौरव यात्रा निकली। भारतीय जनता पार्टी के विधायक महेश चौगले जी ने इस गौरव यात्रा का प्रारंभ किए। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष सुमित पाटिल, हर्षल पाटिल, राजू गाजंगी, शिवसेना के सुभाष माने, मनोज काटेकर व आदि लोग, भारतीय जनता पार्टी के नीलेश चौधरी, श्यामजी अग्रवाल, बालकृष्ण कल्याणप, भूमेश कल्याणप, राजेंद्र वासम, मोहन कोंडा, श्रीनिवास एलगेटी, नित्यानंद नाडर, यशवंत टावरे, भिवंडी महिला मोर्चा अध्यक्ष ममता परमनी, सुगंधा टावरे, निर्मला टावरे, कल्पना शर्मा, रेखा पाटिल व आदि लोग भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी गौरव यात्रा में शामिल हुए। सभी लोगों ने भारत माता की जय, वंदे मातरम और वीर सावरकर की जय जयकारा कहते हुए आगे बढ़े। वराला देवी मंदिर से पूरे पद्मनगर से पायल टाकिस और पायल टाकिस से मंडई, आखिरी में तिलक चौक पर रुकी यह गौरव यात्रा। इस अवसर पर केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटिल जी इस गौरव यात्रा में मंडई में शामिल होकर चले। आखिर में तिलक चौक पर स्वतंत्र सेनानी वीर सावरकर जी के चित्रपट पर पुष्पमाला अर्पित करके सभा प्रारंभ किए भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष संतोष शेट्टी ने। इस गौरव यात्रा में तकरीबन 5,000 से ज्यादा लोग शामिल हुए हैं। हर गली चौराहा पर वीर सावरकर के रथ यात्रा पर पुष्प वर्षा किए लोगों ने। भिवंडी शहर में स्वतंत्र सेनानी वीर सावरकर जी का अद्भुत गौरव यात्रा निकली। आज भिवंडी में लोगों ने उत्साह के साथ सम्माननीय स्वतंत्र वीर सावरकर जी का सम्मान यात्रा, गौरव यात्रा यहाँ निकाले। इसमें बड़ी संख्या में लोग, युवक और महिलाएं उपस्थित हुए। मैं उन सब का तहे दिल से, मेरे हृदय से उनको धन्यवाद व्यक्त करता हूँ। ऐसी यात्रा आज तक इससे पहले किसी के सम्मान में भिवंडी में नहीं निकली थी, मगर जो कांग्रेस जो काम कर रहे उनको जवाब देने के लिए भिवंडी में बड़ी संख्या में लोग उपस्थित रहकर इसको कामयाब बनाए, उनका धन्यवाद व्यक्त करता हूं। क्या कहना चाहेंगे, कैसे कहेंगे? इससे सीख ले, किसी के भी बारे में बोलते वक्त समझ सूझ कर बोलना चाहिए। अगर किसी को भी आप उकसाओगे तो कोई चुप बैठने वाला नहीं है आज के दुनिया में। भारत माता की जय, श्री राम। आज पूरे भिवंडी में स्वतंत्र वीर सावरकर जी का जो अपमान राहुल गांधी हर बार करते हैं, भिवंडी में भी आज जो हिसाब से जो यात्रा निकला है और ये जो यात्रा का जो नियोजन हमारे प्रदेश के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र जी, बावनकुले जी, इनके नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में राहुल गांधी जो हिसाब से भारत में भी जहाँ भी जाएंगे अपनी स्वतंत्र जो व्यक्ति है स्वतंत्र सैनिक उनका अपमान कर रहे हैं। और रही बात प्रधानमंत्री जी का हो, ऐसे वीरों का प्रदेश में भी जो भाषण वो करते हैं और विदेश में भी जाकर जो भाषण करते हैं, जो भाषण पाकिस्तान के चैनल में दिखाया जाता है स्वतंत्र वीर सावरकर के बारे में, आरएसएस के बारे में, हिंदुत्व के बारे में, जो चाइना कहता है वहाँ का न्यूज़ वही राहुल गांधी कहता है। लेकिन देश बदल गया, भारत बदल गया। कुछ पत्रकार लोगों ने पूछा क्या अभी आपको क्यों सावरकर सबका याद है, तो बोला हमको याद नहीं है, जब से देश में प्रधानमंत्री गए 6 साल से बैठे, उन्होंने जो सही में देश के लिए जो काम किया, जिनका नाम दबा के रखा था, चाहे वो लोग पटेल जी हो, ऐसे अनेक नाम जो 70 साल में कांग्रेस ने दबा कर रखा था,
देश के प्रधानमंत्री आने के बाद मोदी जी वो हर एक आदमी को, चाहे वो पद्मश्री अवार्ड हो, राष्ट्रपति अवार्ड हो, वो हर एक वो इंसान को दे रहे जो देश के लिए कुछ किया है। तो राहुल गांधी जब भी ऐसी बात करेंगे, जब तक वो अगर सावर जी के बारे में गलत बात नहीं करते तो शायद इतना पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में हमको मालूम नहीं पड़ता। हमको बचपन से सुनता है कि वीर सावरकर जी एक स्वतंत्र सैनिक थे, पहला भारत में जन्म थे जिनको दो दो बार लगा काला पानी पी के उन्होंने अपना सजा पूरा निकाला। हमको तो वही सुनाया गया था, लेकिन अच्छा हो गया राहुल गांधी बोलने के बाद सावरकर जी क्या थे, हमने गए 10-15 दिन उनके बारे में पढ़ा और एक बदन में जोश आया। और वो जोश का ऐसा कारण था मंत्री साहब कि सुबह जो 10 दिन पहले जो नियोजन किए थे हमने, अभी निकलते टाइम कम से कम 3-4 हज़ार लोग का एक मॉब था। ये मॉब खाली ऐसा था एक दूसरे को फोन में बोलने के बाद इतना लगाया, मतलब भारत माता के ऊपर प्यार करने के लिए भारत का हर एक व्यक्ति आज आगे आता है, आज इस यात्रा में देखने मिला। और मैं सभी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आप सभी लोग ने जिस ढंग से आज इतने धूप में भी इतने लंबे 2-4 किलोमीटर चल के आए, और भारत माता, और जब भी ऐसे भारत माता के जो युद्ध पुरुष है, जो महापुरुष है, जिन्होंने देश के लिए क्या उनका बदनामी जब भी होगा ऐसे सबको निकलना है। मैं पुलिस विभाग में बहुत अच्छे से हमको सपोर्ट दिया। भारत माता की आज आपल्या लक्षात येत आहे या देशाचा मूड बदलत आहे, या देशाची भावना बदलत आहे। हे काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीने आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे बोलत आहेत, आणि हे बोलण्याचं कारण काय, मी सातत्याने हे म्हटलं संपूर्ण रॅलीमध्ये की देशाला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं तर क्रांतिकारी लोकांनी मिळवून दिलं। आणि असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी बोलतात, त्यांची लायकी काय अशा पद्धतीने जर ते बोलणार असतील, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। आदरणीय मोदीजी या देशामध्ये त्या देशाला ज्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेले आहे हे त्यांना कुठेतरी पटत नाही, त्यांना भीती वाटते। आणि अशा परिस्थितीमध्ये ते सावरकरांबद्दल बोलतात, क्रांतिकारांबद्दल बोलतात, आणि अशा या राहुल गांधीचा या ठिकाणी आपण सर्वांनी निश्चित करूया। आणि ही जनता दाखवून देईल की सावरकरांना प्रेम करणारे लाखोने करोडो लोक या देशामध्ये आहेत, परंतु काँग्रेसने आमच्या नादी लागू नये, सावरकरांचं पुन्हा नाव घेऊ नये, आणि याच्यापेक्षा दुसरे झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा अपमान खरोखर एकदम त्याला काय खालच्या थऱ्याने जाऊन जे बोलतात त्यासाठी आहे, कारण का त्यांनी एवढा अपमान केला आहे। कारण का त्यांना आज माननीयसाहेबांनी सांगितलं का 70 वर्षात कधी त्यांची आठवण पण नाही आली, कारण का सत्ता करत होते, त्यांचे परिवारातले लोक कधी जेलमध्ये नाही गेले तरी पण 70 साल राहिले, आणि त्यांनी आज त्यांना काय भेटत नाही म्हणून त्यांनी अपमान केला आणि अपमान करायचा एक चालू केलं। पण हे जे स्वातंत्र्यासाठी जे काय स्वातंत्र्य त्यांनी काय स्वातंत्र्यासाठी त्याला काय जेलमध्ये टाकलं स्वातंत्र्य वीर सावरकरांना, तर ते काय असंच टाकलं नव्हतं इंग्रजांनी, त्यांनी काय कुठे ढाका टाकलेला, कुठे चोरी केलेली, ते फक्त हिंदुत्वासाठी देशासाठी ते लढत होते, म्हणून त्यांना पूर्ण काळावासाची सजा दिली, अंदमान निकोबार जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं, आणि एकदा नाही दोनदा टाकण्यात आलं। अशा व्यक्तीला ज्यांनी जे असे बहुतेक लोक आहेत जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, स्वातंत्र्य वीर आहेत, त्यांच्याबद्दल काही ना काही वक्तव्य करून आपण या देशात काहीतरी म्हणजे आपसामध्ये एक भांडगडी लावणं, देश पैदा करणं, ही अशी भावना जे काँग्रेसनी आणि राहुल गांधींनी घेतली ही चुकीची आहे। आणि त्याच्यात आपण काय करायला पाहिजे, त्यांनी काय सांगायला पाहिजे लोकांना, हे युवा पिढीना काय सांगायला पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य जे सैनिक आहेत
स्वतंत्र वीर है त्यांच्याबद्दल चांगलं सांगायला पाहिजे का पुढच्या पिढीत त्यांच्याबद्दल चांगल्या भावना आल्या पाहिजेत असं न सांगता आपस मध्ये भांडण लावायची काम करतात आणि काही ना काही वाद कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एवढं चांगलं काम करतात पूर्ण देशात नाही पूर्ण विश्वात काम करतात त्यांच्याबद्दल बोलण्यात त्यांच्याकडे काही राहिलं नाही म्हणून काही ना काही वातावरण करून आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण देशाचं वातावरण खराब करायचं असा त्यांचा उद्देश आहे पण तो उद्देश पूर्ण होणार नाही म्हणून ही जनता पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक युवा का निघालाय का नाही खरोखर माझ्या देशात ज्यांनी देशासाठी बलिदान दिलंय त्याबद्दल कोण चुकीचं बोलत असेल तर आम्ही सहन करणार नाही यासाठी आम्ही आज सगळे निघालेलो आहे आणि तो राहुल गांधी जो बोलतो का स्वतंत्र वीरांबद्दल तो बोलतोय तर त्याची हिस्ट्री काय तू पहिले तुझ्या घरात बघ तुझी आई कुठून आली ती काय करत होती पहिले आणि तिला तू पहिले बघ नंतर तू लोकांकडे बघ तू स्वतःच बघत नाही ज्यांनी आमच्या देशासाठी बलिदान दिले असे भोर वीर पुरुष त्यांच्यासाठी बोलायचा तुला हक्क नाही आणि ह्यानंतर तू बोलू नये अशी आमची वॉर्निंग आहे नाही तर आम्हाला बोलायला त्याच्यापेक्षा जास्त येते आणि आम्ही तुझी हकीकत बोलू तुझ्यासारखं खोटं बोलणार नाही सर्व आवरकर प्रेमी बंधू आणि भगिनी ज्या दिवशी राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली आणि राहुल गांधीला एका पत्रकाराने विचारलं या माफी मागणे वाले आहे का राहुल गांधींनी सांगितलं मैं गांधी हूं सावरकर नहीं मैं माफी नहीं मांगूंगा दुसऱ्या दिवशी सकाळी पार्लमेंटमध्ये गेलो आमचं अधिवेशन सुरू होतं पार्लमेंटमध्ये इंडिया टीव्हीच्या पत्रकारांनी ANIच्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की काल राहुल गांधीने ऐसा स्टेटमेंट दिया है कि मैं गांधी हूं सावरकर नहीं हूं मैं माफी नहीं मांगूंगा इसके ऊपर आप क्या कहेंगे मैं सांगितलं उन्होंने बिल्कुल सही कहा वो राहुल गांधी है वो कभी सावरकर नहीं बन सकता अगर सावरकर बनना है तो 28 साल जेल में जाना पड़ता है विदेश में जाके अपने देश की बदनामी करने वाला कभी जिंदगी में सावरकर नहीं बन सकता है अगर सावरकर बनना है तो जो दो जन्म ठेप की सजा भुगतनी पड़ती है ये असं स्टेटमेंट मी दिलं आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्यामधून जाऊन 57 वर्ष झाली 57 वर्षानंतर एखादा कोणी उद्योगपती गेला असता आणि आपण सांगितलं असतं की एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा तर कोणी राहिला नसता हे माझ्या समोर एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे याचा अर्थ असा आहे की सावरकरांचा प्रखर हिंदुत्वाचा सावरकरांचा स्वातंत्र्याचा विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दीपस्तंभासारखा तेवत आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत मी अभिनेता शरद पोंगटे यांचं एक दिवशी भाषण ऐकत होतो युट्यूब शरद पोंगटे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय चांगलं बोलतात त्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये बसलेला एक पोरगा आहे ते महिन्या दीड महिन्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काहीतरी चुकीचं बोलत असत मी त्यांना दोष देत नाही मी त्याला धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी देतो महिन्या दीड महिन्याने याची लाहिकी नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल अपशब्द जो वापरतो त्याच्यामुळे देशातल्या तुमच्यासारखे सावरकर प्रेमी हे रस्त्यावर येऊन खऱ्या अर्थाने सावरकरांचा विचार हा समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतात म्हणून मी त्याला धन्यवाद देतो भारत माता की जय
सावरकर हे माफीवीर होते असं वक्तव्य राहुल गांधींनी करणं म्हणजे एक धकधकत्या निखाऱ्याचा अपमान करण्यासारखं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण युट्यूबवर ऐकलं असेल, आपल्या देशाचे तत्कालीन आदरणीय प्रधानमंत्री कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकरांच्या बद्दल जे वक्तव्य केलं ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. याच्यासाठी कुठल्या राहुल गांधीच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. काय म्हणाले अटलजी, अटलजींनी सांगितलं सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तीर्विलाहट, सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तिखापट. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत देशाचे प्रधानमंत्री राहिलेले अटलजी यांनी जे त्यांचं वर्णन केलं मला असं वाटतं त्याच्यानंतर कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मी परवा एक चॅनलचं नाव मी सांगत नाही पण राष्ट्रीय चॅनल आहे आपण.